स्वामी विवेकानंदांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त सातारा शहरामध्ये आपण स्वामीजींचे विचार महिलांच्या संदर्भात काय होते, महिलांकडनं त्यांच्या अपेक्षा काय होत्या हे पोहोचावं महिलांपर्यंत म्हणून स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती आणि राष्ट्र संवर्धन संस्था या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मातृशक्ती संमेलनाचं आयोजन केलं आहे. रविवार 27 ऑक्टोबरला दुपारी 4 ते 7 या वेळामध्ये शाहू कला मंदिरमध्ये हे संमेलन पार पडणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि तितक्याच वक्तव्यासाठी सुद्धा प्रसिद्ध असलेल्या वक्त्या डॉक्टर निशिगंधा वाड या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमुख वक्त्या म्हणून येणार आहेत. आपल्या सन्माननीय प्रथम नागरिक नगराध्यक्षा सुजाताताई राजे महाडिक याही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती यांची लाभणार आहे. प्रांताकडनं पश्चिम महाराष्ट्र प्रांताकडनं काही अधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि साताऱ्यातल्या अधिकाधिक महिलांनी अधिकाधिक मैत्रिणींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही करतो. या निमित्ताने पठण वर्गाच्या माध्यमातून 150हून अधिक महिला स्वामी विवेकानंदांच्या स्तोत्रांचं सामूहिक पठण करणार आहेत. त्यांच्या विचारांचं अभिवाचन होणार आहे त्या ठिकाणी आणि मुख्यतः मातृशक्तीविषयक विचारांचं अभिवाचन त्या ठिकाणी होणार आहे. साताऱ्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही महिलांचा आपण गौरव करणार आहोत डॉक्टर निशिगंधा वाड यांच्या हस्ते. आणि निशिगंधा वाड यांचं स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण, स्त्रीचा स्वतःकडे पाहायचा दृष्टिकोन आणि तिचं समाजाच्या उन्नतीसाठी असलेलं योगदान या विषयावरती व्याख्यान होणार आहे असा एक मातृशक्ती संमेलनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर या निमित्ताने अधिकाधिक महिलांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन आम्ही या समारोह समितीच्या संवर्धिनी आयामाच्या वतीने करतो आहोत.